इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. ग्रुग्रीन. आसरा शोधण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हच्या कार्यालयाखाली आलेल्या एका घोरपडीला सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीमनं प्राणीमित्र तुषार विचारे यांच्या सहकार्यानं जीवदान दिलं. यावेळी पुन्हा एकदा वनविभागाचा निद्रिस्त कारभार समोर आलाय. वारंवार फोन करूनही वनविभागाचे अधिकारी मात्र फोन उचलण्याच्या मनस्थितीत नव्हते. बुधवारी शहरात पडलेल्या मुसळधार पावसानं वन्यजीव भर वस्तीत शिरताना दिसत होते. अशीच एक घोरपड सिंधुदुर्ग लाईव्हच्या कार्यालयाबाहेर काहीशा जखमी अवस्थेत आमचे व्हिडिओ एडिटर मयुरेश राळू यांना दिसली. याबाबतची कल्पना सिंधुदुर्ग लाईव्हच्या इतर सहकाऱ्यांना त्यांनी दिली. त्यानंतर टीम सिंधुदुर्ग लाईव्हने सुमारे तासभर वनविभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणाकडूनही फोन उचलला गेला नाही. त्यानंतर आहे तशा अवस्थेत त्या घोरपडीला ठेवणं तिच्या जीवितास धोका असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यानंतर टीम सिंधुदुर्ग लाईव्हने प्राणीमित्र तुषार विचारे यांना संपर्क साधला. विचारे यांनी क्षणाचा विलंब न लावता सिंधुदुर्ग लाईव्हच्या कार्यालयापाशी आले. सिंधुदुर्ग लाईव्हच्या इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने त्या घोरपडीला तुषार यांनी पकडलं आणि तिला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडलं. दरम्यान पुन्हा एकदा वनविभागाचा सुस्त कारभार दिसून आला. यापूर्वी भारद्वाज पक्षाला सुद्धा सिंधुदुर्ग लाईव्हने जीवदान दिलं होतं, त्यावेळी सुद्धा वनविभागाकडून काही सहकार्य मिळालं नव्हतं. तोच प्रत्यय पुन्हा बुधवारी एकदा आला. त्यामुळे वनविभागाने आपला सुशेगातपणा सोडून अशावेळी आपली यंत्रणा कामाला लावणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया पक्षी आणि प्राणीमित्रांकडून देण्यात आली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.